बोरिया प्रकाशन आणि ब्राह्मण सभा ग्रंथालय समिती डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रकाशन आणि व्याख्यान आयोजित केलं होतं. या कार्यक्रमात भाऊ तोरसकर यांच्या फक्त मोदीचं या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना तोरसकर यांनी मोदींसाठी ही निवडणूक सोपी आहे, कारण मोदी जेव्हा 2047 ची तयारी करतायत याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तुम्ही 2019 कडे बघताय, 2024 कडे बघताय, तो माणूस 25 वर्ष पुढे बघतोय असं त्यांनी सांगितलंय. तसेच आता गावस्कर यांच्या स्टाईलने क्रिकेट चालत नाही, आता कोहली लागतो. त्यांचे विरोधक आळशी आहेत, त्यामुळे मोदींना ही निवडणूक सोपी झाली असं सांगितलंय. नाही, आरामात तो माणूस जिंकणार आहे ना. तो माणूस जेव्हा 2047 ची तयारी करतोय याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की तुम्ही 29 कडे बघताय, तुम्ही 19 कडे बघताय, 24 कडे बघताय, तो माणूस 25 वर्ष पुढचं बघतो. आणि त्यामुळे त्यांना हरवायचं असेल तर त्यापेक्षा अधिक तुम्हाला हे केलं. तुम्ही गावस्करच्या स्टाईलने आता क्रिकेट चालत नाही, आता विराट कोहलीसारखं लागतं. तुम्हाला प्रचंड फिजिकल फिटनेस लागतो आणि तिथे कळेल की हे बाकीचे खेळाडू सगळे लिथार्जिक आहेत, आळशी आहेत, ते त्याच्याबरोबर धावू शकत नाही आणि तिथे प्रॉब्लेम. त्यामुळे मोदींसाठी निवडणूक इझी झाली.